गोरगरीब कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्वर्गीय जनार्दन भगत यांची प्रतिमा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं बसवण्यात आली. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या प्रतिमेचे अनावरण शनिवारी करण्यात आलं. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात स्वर्गीय जनार्दन भगत यांचे कुटुंबीय संजय भगत, अजय भगत, प्रकाश भगत, गवांच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगिता भगत, सदस्य विजय गरत, अमृत भगत, अनंता शेठ ठाकूर, रतन शेठ भगत, जयवंत देशमुख, सीमा भगत, सुजाता भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एक भगतसाहेबांचं नाव इंटरनॅशनल लेवलपर्यंत नेण्याचं काम खरं म्हणजे जनार्दन भगत शिक्षण संस्थेने आज तिथे केलेलं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल कुठली कुठली बक्षिसं भगतसाहेबांच्या नावानं आपल्याला मिळालेली आहेत. कॉलेजच्या लेवलला आहेत, स्कूलच्या लेवलला आहेत आणि अशा पद्धतीनं भगतसाहेबांचं नाव अजरामर करण्याचं काम त्यांचे जावई माननीय लोकप्रिय रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि त्यांनी आपल्या सर्वांना एकत्र घेऊन आज ते ही संस्था खऱ्या अर्थाने नावारूपाला आलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे का मरुनारायणमध्ये आपली 4 ते 19 मुलं घेऊन ती पण आमच्यासारख्यांची मुलं शाळेतनं काढून जिल्हा परिषद शाळेतनं काढून ते आपण 19 मुलं जमून आपण इथं स्वस्थात 1992 साली आपण स्थापन केली. आज आपण बघतो त्या आपल्या संस्थेमध्ये 20,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि म्हणून खरोखर ही संस्था आपल्या भागामध्ये असू द्या मुंबई विद्यापीठाचं आपल्याला बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे आणि असे सर्व अवॉर्ड आपल्या या कॉलेजला असू द्या या संस्थेला मिळालेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.